जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जामोद येथील ठोंबरे यांचे उपोषण. मागील 9 महिन्यापासून मुलगी हरवल्याची तक्रार दिली परंतु कारवाई काहीच झाली नाही. जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये जामोद येथून पहाटे स्वतःच्या घरातून ठोंबरे यांची मुलगी कुमारी वैष्णवी बेपत्ता झाल्याची तक्रार 6 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्यापासून आतापर्यंत काहीही तपास लागला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 17 जुलै रोजीपासून सुरू झालेले अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून आझाद हिंद शेतकरी संघटनेकडून उपोषणकर्त्यांचे दिनांक 18 रोजीच्या मागण्या अशा प्रकारे. जामोद येथील रहिवासी जितेंद्र तुळशीराम ठोंबरे यांनी मागील दिनांक 6/2022 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला प्रथम खबर क्रमांक 0583 असून उपोषणकर्ते ठोंबरे यांची मुलगी वैष्णवी नावाची वय 17 राहणार जामोद स्वतःच्या घरातून सकाळी पहाटे 5 वाजेदरम्यान गणेश संतोष चव्हाण या युवकाने फूस लावून माझ्या मुलीला पळवून नेले असून पोलीस स्टेशन जळगाव जामोद मध्ये 6/10/2022 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीची तपास अधिकारी लक्ष्मण नामदेव गवाळे यांच्याकडे असून त्यांनी माझ्या मुलीचा तपास किंवा कोणत्याच प्रकारची चौकशी सुद्धा केली नाही. मागील 9 महिन्यापासून माझ्या मुलगीचा कोणत्याच प्रकारे शोध लागलेला नाही. आम्ही वारंवार पोलीस स्टेशन जळगाव जामोदला गेलो असतो त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी यांच्याकडून आम्हाला घाणघाण तसेच अपमानित शब्द वापरण्यात आले. आम्हाला काय करायचं काय नाही सूचना गावातील आम्हाला बदनामी करून आत्महत्या करण्यासारखा पर्यंत पोहोचला आहोत. दिनांक 14 जुलै रोजी मोठ्या मजबुरीने आम्ही आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष शेख शहीद भाई व महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ताथरकर पत्रकार या सर्वांना सोबत घेऊन जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथील ठाणेदार झांबरे यांना भेटायला गेलो होतो. तर मुलीचे पिता ठोंबरे आणि मुलीची आई यांनी ठाणेदार झांबरे यांना मुलीबद्दल विचारपूस केली असता झांबरे यांनी कडक भाषेत सांगितले की आम्ही फक्त तुमच्याच कामासाठी इथे बसलेलो नाही. आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी कदीर शेख संग्रामपूर बुलढाणा. आमची आई आहे 65 वर्षाची आमची पत्नी आहे. मी तिथे रिपोर्ट केला जळगाव ठाण्याला पण काही तक्रार काही ना आमची नोंदलेली नाही आहे. तिथे आम्हाला काही सांगत नाही सिद्ध साधं. आम्ही इकडे तिकडे भटकू आता आखरी इथे आलो. आमचे भाऊ हे